कोणाची कविता म्हणणार? मी कवी कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकरांची कविता ऐकवणार आहे. इतकं स्पष्ट मला आठवत नाहीये मी किती वर्षाचे असताना बोलायला लागले. हाय नमस्कार, मी स्पृहा जोशी. कसे आहात तुम्ही सगळे? गंमत गाणीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि हा भाग आमच्यासाठी खूप खास आहे, कारण हा भाग बालदिन विशेष भाग आहे. आज आपल्या सोबत या भागामध्ये सहभागी होण्यासाठी माझा एक मस्त मित्र आलेला आहे. आणि तो इतका हँडसम आहे, इतका हँडसम आहे, आणि त्याला खरं तर कळलंय की मी त्याच्याबद्दल बोलतेय, पण तो अजिबात ताकाला तूर लागू देत नाही आणि एकदम सिरियस चेहरा करून बसतो. त्याचं नाव आहे अवधूत लेले. हाय अवधूत. हाय, कसा आहेस? बरा आहे. तुला माहित आहे ना आपण आज बालदिन विशेष आपला एपिसोड शूट करतोय. हो, कमाल ना. आणि त्या विशेष एपिसोड मध्ये तू विशेष गेस्ट आहेस. पण थँक्यू सो मच, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, कारण गंमत गाणीला तुम्ही जो तुफान प्रतिसाद दिलायत आम्हाला आतापर्यंत, त्यामुळे आम्ही हे सगळे भाग तुमच्यासाठी घेऊन येऊ शकलो. आणि या माझ्या मित्रमंडळींना या निमित्ताने एपिसोड मध्ये येता आलं कविता ऐकवण्यासाठी. आणि जर का तुम्हाला हे सगळं आवडत असेल ना, तर फक्त काय करायला पाहिजे चॅनलला? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बघा, एवढं सोपं आहे यार, कसं तुमच्या लक्षात येत नाही? पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. आणि आता मी अवधूत सोबत गप्पा मारायला सुरुवात करते. ही अवधूत, तुला माहितीये का माझा एक अवधूत नावाचा मोठा मित्र आहे, आणि त्याला फक्त खूप मोठी दाढी पडते. तुला कळलं का मी कुठल्या अवधूत बद्दल बोलते? कोण? अवधूत गुप्ते. येस. तू अवधूतची गाणी ऐकतोस? नाही, सॉरी. पण ठीक आहे, कारण अवधूत लहान मुलांसाठी गाणी करत नाही ना. मग आपण त्याला सांगूया की अवधूत आता तू लहान मुलांसाठीची पण गाणी कर. ओके, मग तुला काय काय आवडतं अवधूत? मला चेस खेळायला आवडतो. वाव, म्हणजे एकदम चेकमेट असं नाही पण खेळतो. शिकतोस तू? क्लासला जातोस? नाही. मग कसं काय? कधीतरी बाबा शिकवतात. अच्छा, आणि तू किती वर्षाचा आहे? 7. 7 वर्षाचा आहे. आणि कुठल्या शाळेत जातोस? माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय. त्या बात आहे, काय मस्त दणदणीत नाव आहे ना तुमच्या शाळेचं. सॉलिड. हा, आणि तुला चेस खेळायला आवडतं आणि काय काय आवडतं? क्रिकेट खेळायला पण आवडतो. क्रिकेट पण आवडतं? आणि मग तू स्पोर्ट्समन आहेस एकदम सॉलिड? तसं नाही सांगते. अरे, पण तू क्रिकेट बघतोस का? बघतो. सगळ्या मॅचेस बघतोस? नाही, काही बघतो काही नाही. इंडियाचे बघतोस? हा. आपला कोण आवडतो तुला सगळ्यात जास्त प्लेयर? MS धोनी. जे जे लोक म्हणतात MS धोनी, ते सगळे मला खूप आवडतात, कारण मला MS धोनी खूप आवडतो ना. त्याचा तो हेलिकॉप्टर शॉट असतो ना, मला लय आवडतो एकदम. सेम ना. आणि तू पिक्चर पाहिलाय का त्याचा? तो धोनी वरती आला होता तो. नाही पाहिला ना? नको बघू इतक्यात. पिक्चर तू बघत नसेल ना? पिक्चर एकदम हुशार आहेस, तुझा एकदम अभ्यासू मुलगा आहेस ना तू, स्कॉलर. मी पिक्चर बघतो. पण पिक्चर बघतोस? कुठले पिक्चर बघतोस? टाइप ऑफ पावनखिंड. टाइप ऑफ पावनखिंड? काय काइंड ऑफ लाइक पावनखिंड आहे. मग तुला शिवाजी महाराजांच्या गोष्टी आवडतात? आणि पुस्तकं वाचायला आवडतात? एवढी नाही पण आवडतात. आणि कविता ऐकायला आवडतात? हो. आणि गाणी म्हणायला आवडतात? अरे, आपली सॉलिड फ्रेंडशिप होणार यार, किती मस्त. कारण तू ह्याच्या सगळं सांगतोस, तर मला पण सगळं करायला खूप आवडत. तुला आता लेटेस्ट पिक्चर कुठला पाहिलास? मी असं बघत नाही लेटेस्ट का कसले. अरे, म्हणजे आत्ता आत्ता नुकता नुकता तू कुठला सिनेमा पाहिला? आत्ता कुठलाच नाही. आत्ता आत्ता कुठलाच नाही. आणि बाकी मला तुला आणखीन काय काय आवडतं? तुझे छंद काय आहे? तुझ्या हॉबीज काय आहेत सांग ना. माझी हॉबी क्रिकेट, चेस, ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग पण करतोस तू? वाव. पण म्हणजे ड्रॉइंग ड्रॉइंग का कलरिंग ड्रॉइंग? कलरिंग ड्रॉइंग पेंटिंग. व्हाट एन आर्टिस्ट. क्या बात आहे, तू एकदम मस्त हसतोस आणि ते पण मला खूप आवडलं. थँक्यू. तू शाळेत आणि तू फक्त अभ्यास करतोस का असं? तुला स्पर्धा बिरधांमध्ये पण भाग घ्यायला आवडतं सगळं? आवडतो. हो, वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे? वक्तृत्व म्हणजे असं नाही का सगळे बसलेले असतात आणि आपण जायचो आणि भाषण करायचं? हा, त्याला म्हणतात वक्तृत्व स्पर्धा.
ते होतं तुमच्या शाळेत होते अशी स्पर्धा? हो. म्हणजे माझी आवडती भाजी, माझा आवडता क्रांतिकार, आमची शाळा, अशा वेगवेगळ्या विषयांवर मग भाषण करायला सांगतात शाळा. मी एकदम वक्तृत्व स्पर्धांमध्ये सॉलिड भाग घ्यायचे आणि सगळ्या वर्षी एकच भाषण करायचे आणि सगळ्या वर्षी मला बक्षीस मिळालं. किती मज्जा केली. पण तू आज मला कविता ऐकवणार आहेस? तुला आवडतं? हा, तू म्हणालास तुला कविता वाचायला आणि ऐकायला आवडतात ना. कुणाची कविता म्हणणार? मी कवी कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकरांची कविता ऐकवणार आहे. इतकं स्पष्ट मला आठवत नाहीये मी किती वर्षाचे असताना बोलायला लागले. तुला कसं माहिती कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर? मला माझ्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं. क्या बात है. मग आपल्या सगळ्यांना त्या वर्ग शिक्षकांचं नाव सांग बरं तू. सौ राजश्री औटी. क्या बात आहे. आता राजश्री ताई समजा हा एपिसोड आपला बघत असतील ना, तर त्यांना इतकं भारी वाटलं असणार आहे, इतकं भारी वाटलं असणार आहे. कारण एकतर तू अशी मस्त कविता म्हणणार आहेस आणि तू त्यांचं नाव घेतलंस इकडे मस्त पैकी. हो की नाही? चल ऐक. मी आज तुम्हाला हळूचे आहो हळूचे या कविता ऐकवणार आहे. पण अशी हाताची खडी घालून नको. नाही, ऐक. हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दव बिंदूंचे पडती सडे, हिरव्या पानातून वरती, ये वोनी फुललो जगती, हृदये अमुजी इवलीशी, परिगंधाच्या मधिराशी, हसून डोलून देतो उदळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या, हळूच या हळूच या, कधी पानांच्या आडदडू, कधी आणू लटके चरडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तरे तरे ते रंग किती अमुचाया अंगावरती, निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या, हळूच या हळूच या. क्या बात है. अवधूत तू किती मस्त म्हणतोस कविता यार. थँक यू. किती भारी. म्हणजे एकतर स्पष्ट, दुसरं म्हणजे खणखणीत, आणि तिसरं म्हणजे एकही शब्द न विसरता. थँक यू. मला खूप आवडलं. तू इतकी सुंदर कविता म्हणलीस ना, काय मज्जाच आली मला ऐकायला. आणि आता तुम्हाला इतकं टेन्शन दिलंय कारण तुझ्यासारखी मला अशी पाठ कविता म्हणताच येत नाही. मी खूप प्रयत्न करते पण आता माझं थोडस वय झालंय त्याच्यामुळे माझ्या लक्षात पण नाही राहत पटकन. मला खूप वेळ लागतो पाठांतर करायला. पण ही जी कविता आहे ना, ती मी खूप लहानपणी असताना मला माझ्या आईने शिकवली होती. हा, आणि त्या कवितेची गंमत माहितीये, ही कविता ग ह पाटील नावाच्या एका खूप जुन्या कवींनी लिहिली आहे. आणि ग ह पाटलांची कविता तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण असेल माहिती आहे. मी तुला सांगू मला पटकन आणखीन एक कुठली आठवते. दिवा तुझे किती सुंदर हो आहे आमच्या. आहे की नाही आमच्या पुस्तकात? आई शाबाश. मग त्या ग ह पाटलांचीच ही कविता आहे आणि या कवितेला माहिती का अवधूत 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे 100 वर्षांपूर्वी त्यांनी ही कविता लिहिली होती आणि ती आपल्याला अजूनही मज्जा येते वाचायला. कमाल ना. तुला ऐकव का मी ती? ती कविता आहे फुलपाखरू. तुला मला तर असं वाटतं की तुला ती येत पण असेल मला एक वाटते. पण मी तुला ऐकवते. ऐक. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. ऐकलंस तू हे? कुठेतरी ऐकले. कुठेतरी ऐकले की नाही? करेक्ट. या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू, छान किती दिसते फुलपाखरू, पंख चिमुकले निळे जांभळे, हालवुनी झुलते फुलपाखरू, छान किती दिसते फुलपाखरू.
आणि कसं दिसतं फुलपाखरू? डोळे बारीक करते लुक लुक, गोलमणी जणते फुलपाखरू, छान किती दिसते फुलपाखरू, मी धरू जाता येईन हाता, मी धरू जाता येईन हाता, दूरच ते उडते फुलपाखरू, छान किती दिसते फुलपाखरू। ओके होती का? मस्त होती खरच। हो मी नीट म्हणली का? हो, न चुकता आणि असं बघून म्हणलं थोडस, पण असं एकदमच बोर बेसूर नाही ना म्हटलं मी? अजिबात नाही, अजिबात मी बोर म्हणलेलं नाही आणि मनोरंजक पण मी म्हटली आहे कविता। मनोरंजक कविता कशी नसते सांग, कशी कशी म्हणतात ती कविता? बेसूर, बेसूर एकदम, आणि अशी आणि तालात पण नाही, तालात पण नाही आणि बेसूर पण, अशी कविता अजिबात म्हणायची नाही कोणी, छान म्हणायची सगळ्यांनी आनंदाने कविता, हो की नाही? आणि किती मजा येते आपल्या या कविता म्हणायला आणि गाणी म्हणायला, हो ना? वा, मला एवढी गंमत येते म्हणून सांगू, म्हणजे असा अवधूत मला जो भेटलाय ना बालदिनाचा आमचा भाग, एकदम असा कमाल झालाय। तुला मजा आली का? हो। आणि तू परत येशील ना आमच्याशी गप्पा मारायला? आणि नवीन कविता घेऊ नेक्स्ट टाइम, हा? परत कधीतरी आपण भेटूया, पण मला असं वाटतं की या भागात आपण आता इथे थांबू, कारण आम्हाला आणखी खूप गप्पा मारायच्या आहेत। पण तोपर्यंत तुम्हाला परत एकदा आम्ही आठवण करतो, मोठे झाले ना लोक की त्यांच्या लक्षात राहत नाही, म्हटलं ना मगाशी पाठांतर व्हायला वेळ लागतो, जरा सगळ्यांना सांगतोस का तू यूट्यूब चॅनलला कसं सबस्क्राईब करतात? तुम्ही ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा। व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल, लाल रंगाचं बटन असतं त्याच्यावर क्लिक केलं की चॅनलला सबस्क्राईब होऊन जात, आणि बेल आयकॉन वरती क्लिक केलं की काय होतं? सगळे जे एपिसोड येणार ते सगळे येतात, त्याचं नोटिफिकेशन येत राहत। सो प्लीज हे सगळं पटकन करून टाका। हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका। अवधूत आणि मी तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांची उत्सुकतेने वाट बघतोय। तुम्हाला गंमत गाणीच्या भागांमध्ये आणखी कुठल्या कविता ऐकायच्या आहेत त्या सुद्धा आम्हाला नक्की कमेंट मध्ये लिहून कळवा, आम्ही त्याही इथे सादर करण्याचा प्रयत्न करत राहू। आणि खूप खूप थँक्यू प्रवीणा मणी, तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही पुण्यामधल्या पॅव्हिलियन मॉलमधल्या या अमेझियम या अमेझिंग जागेमध्ये आम्हाला शूटिंग करायची परवानगी दिलीत आणि किती सुंदर जागा आज आम्हाला शूटसाठी अवेलेबल करून दिलीत त्यासाठी। ओ बाय द वे, जर का तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे बोलवायचं असेल तर teamspruhajoshi@gmail.com आम्हाला नक्की मेल पाठवा, ते सगळे मेल्स आम्ही वाचत असतो। पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत, तोपर्यंत Bye.